बाजारातल्या कुल्फीला सुद्धा मागे टाकेल. आणि जे आपण लहानपणी गाड्यावर कुल्फी घेऊन खायचं ना, सेम तसेच आपल्याला घरच्या घरी फक्त दोन साहित्यात तयार होते. चला तर सुरुवात करूया. तर काय केलं, एकदम मार्केटसारखी कुल्फी बनवायची असेल तर इथे आपल्याला खव्याचा वापर करावा लागेल. तर साधारणतः हा एक वाटी खवा आहे. तर हा खवा मी अगोदर थोडासा चुरून घेते जेणेकरून तो मऊ होईल. आणि यामध्ये थोडंसं गरम दूध टाकायचं आहे जेणेकरून हा जो खव्यामध्ये थोड्याशा गाठी बिटी असेल त्या फोडून निघतात. त्यामुळे थोडंसं दूध घातल्यामुळे सगळ्या गाठी फुटतात आणि छान हलक्या हाताने आपल्याला यातील ज्या गाठी आहेत तर अशा मस्तपैकी फोडून घ्यायच्यात. आणि मऊसुद्धा आपल्याला इथे सॉरी हा खवा करून घ्यायचा आहे. याऐवजी तुम्ही इथे मिल्क पावडर पण टाकू शकता. पण एकदम आपल्याला आपण जी ठेल्यावर मी दे सेम तशीच कुल्फी बनवायची त्यामुळे इथे खवा वापरा. तर काय केलं, कढईमध्ये साधारणतः अर्धा लिटर दूध इथे तापवायला ठेवलं होतं. हे दूध अगोदर गरम होतं त्यामुळे मी अगोदर तापवलेलं नाही, तापवलेलंच दूध होतं त्यामुळे त्याला नुसतं गॅसवर ठेवून थोडंसं गरम केलं आहे. आता या गरम दुधामध्ये आपल्याला साखर टाकून घ्यायची. तर साधारणतः 2 ते 3 चमचे इथे टाकून घ्यायची. जास्त साखरेचा पण वापर करायचा नाही कारण ठेलेवाली कुल्फी जास्त गोडही नसते. साधारणतः 2 चमचे इथे मी साखर टाकून घेतलेली. साखर मिक्स करून घ्यायची जेणेकरून साखर छान विरघळेल. आणि साखर विरघळली की जे आपण खव्याचं दुधाचं मिश्रण करून घेतलं होतं ना ते पण यामध्ये घालून घ्यायचं आहे. यामध्ये तुम्ही कॉर्नफ्लावर देखील टाकू शकता. जर तुम्हाला खवा टाकायचा नसेल तर कॉर्नफ्लावर आणि थोडीशी मिल्क पावडर टाकली तरीही चालते. पण खव्यामुळे खूप छान चव येते. तर पहा काही वेळातच आपलं मस्तपैकी घट्टसर तयार होतं. आणि आता यामध्ये वेलची पावडर घालायची आणि आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतर आपल्याला हे छान अशा 2 ग्लासमध्ये किंवा हव्या त्या डब्यामध्ये तुम्ही याला सेट करू शकता. तर इथे मी 2 ग्लास घेतले. 2 ग्लासमध्ये थोडं थोडं मिश्रण टाकून घ्यायचं आहे. आणि मिश्रण टाकून घेतल्यानंतर आपल्याला साधारणतः रात्रभर आपल्याला हे जे मिश्रण आहे ते आपल्याला सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. रात्रभर ठेवा जेणेकरून ते छान सेट होतं. किंवा सकाळी लवकर बनवून संध्याकाळीसुद्धा खायला घेऊ शकता. रात्रभर मी ही सेट करण्यासाठी ठेवली होती. सेट झाले की एका वाटीमध्ये पाणी घेतले, ग्लासमध्ये बुडून घ्यायचं आणि लगेच बाजूला काढून घ्यायची. आणि यामध्ये मी 4 स्टिक कोसून घेतले होते. ही मावा कुल्फी असल्यामुळे जास्त लवकर सेट होत नाही. लगेच कट करून घ्या. मस्तपैकी ते आपली ठेलेवालीसारखी कुल्फी बनवून तयार आहे. कोणीसुद्धा म्हणणार नाही की घरी बनवली आहे एवढी भारी लागते. तुम्ही पण ट्राय करा. आवडली तर लाईक